इन दैट द वॉलंटरी मसल्स आर अटैच्ड टू द स्केलेटन आर कॉल्ड एज अ स्केलेटन मसल. स्केलेटन मसलला काय म्हटलं जातं तर तो वॉलंटरी मसल जे आहेत ते अटॅच्ड असतात स्केलेटनला. आलं लक्षात? त्यालाच स्केलेटन मसल असं म्हटलं जातं. त्यामध्ये बघा, दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रायटेड स्ट्रिप्ड मसल. म्हणजे ह्यालाच स्ट्रायटेड मसल असं म्हटलं जातं. आपण क्लासिफिकेशनमध्ये काल बघितलंच आहे. देन बघा, दे वर्क अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. म्हणजे स्वतः विल पॉवर, आलं लक्षात तुमच्या? दे वर्क अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. देन बघा, अँड हेन्स कॉल्ड व्हॉलंटरी मसल. त्यामुळेच त्याला व्हॉलंटरी मसल असं म्हटलं जातं. काय सांगितलेलं इथं? तर दे आर ऑल्सो कॉल्ड ए स्ट्रायटेड मसल. हे ह्याला स्ट्रायटेड मसल असं म्हटलं जातं. आणि ते वर्क हे विल पॉवरचे अंडर करतं मसल, स्केलेटन मसल हे. नेक्स्ट बघा, द मसल फायबर्स लाय इन द स्केलेटन, हेन्स कॉल्ड एज स्केलेटन मसल. म्हणजे तेच. नेक्स्ट बघा, स्केलेटन मसल फायबर्स आर रफली सिलेंड्रिकल शेप. म्हणजे सिलेंड्रिकल शेपडे स्केलेटन मसल्स असतात. मी तुम्हाला स्केलेटन मसल दाखवतो एक मिनिट. बघा, ह्या टाईपच्या स्केलेटन मसल असतात, मसल सेल्स ऑर फायबर्स म्हणायला. त्यानंतर स्केलेटन मसलच्या स्ट्रक्चरमध्ये का बघा, कंपोज्ड ऑफ मसल सेल्स फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड वेसल्स नर्व्स. ह्यापासून स्केलेटन मसल हे म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, फायबर्स आर लॉन्ग सिलेंड्रिकल अँड मल्टी न्यूक्लिएटेड. देन बघा, टेन टू बी स्मॉलर डायमीटर इन स्मॉल मसल्स अँड लार्ज इन लार्ज मसल. 1 mm 4 cm इन लेंथ. एवढे डीपमध्ये जायची गरज नाही, पण त्या तरी पण बघा, हे कशापासून कंपोज झालेलं आहे? तर कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड व्हेसल्स आणि फायबर्स. थोडक्यात मसल सेल्स म्हणजे फायबर्स अँड नर्व्स. देन बघा, फायबर्स आर लॉन्ग सिलेंड्रिकल अँड मल्टी न्यूक्लिएटेड आहेत. नेक्स्ट तुम्ही बघू शकता स्केलेटन मसल च्या ह्याच्यामध्ये दिलेले बोन्स, पेरिमायसियम, ब्लड वेसल्स, इंडोमायसियम. आता इंडोमायसियम म्हणजे काय? तर सराउंडेड. इंडोमायसियम ही सराउंडेड ऑफ इच सेल असते, म्हणजे प्रत्येक सेलला सराउंडेड असतं. पेरिमायसियममध्ये काय असतं? तर सराउंड्स इच बंडल. नेक्स्ट बघा, मसल्स फायबर. देन बघा, फॅसिकल रॅप्ड बाय पेरिमायसियम, म्हणजेच अ बंडल ऑफ सेल, दॅट्स कॉल्ड. देन बघा, इंडोमायसियम. इंडोमायसियम म्हणजे काय? तर फायबर्सच्या बिटवीनमध्ये असतो तो इंडोमायसियम. देन बघा, इपिमायसियम. इपिमायसियम म्हणजे काय? तर बिकम्स द मसल शीथ विच फ्युजेस विथ द टेंडॉन्स. देन तुम्हाला टेंडॉन्स, टेंडॉन्समध्ये काय सांगितलं आहे? तर आयदर ओरिजन ऑर इन्सर्शन. आता ओरिजन म्हणजे काय? तर द फिक्स्ड अटॅचमेंट इज कॉल्ड ॲज ओरिजन. अँड इन्सर्शन म्हणजे काय? तर द मुव्हेबल अटॅचमेंट मीन्स दॅट इन्सर्शन. नेक्स्ट तुम्ही बघू शकता स्केलेटन मसल स्ट्रक्चर आपण पाहिलं, स्केलेटन बघितलं. आता टर्म्समध्ये काय? तर सॅक्रोलेमा आहे. सॅक्रोलेमा म्हणजे काय? तर सेल मेंबर. सॅक्रोलेमा हा खूप महत्त्वाचा असतो, आलं लक्षात? देन बघा, सॅक्रोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम, सॅक्रोप्लाझमिक रेटिक्युलम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड सॅक्रोझम्स म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय आहे रे? तर मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल, आलं लक्षात? त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो प्रेझेंट असणार ते स्केलेटन मसलमध्ये. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा? आता मसल कॉन्ट्रॅक्शन हे काय आहे? तर हे प्रॉपर्टीज आहेत कशाच्या? तर स्केलेटन मसलच्या. मसल टोन, मसल फॅटी रिफ्रॅक्टरी पिरियड, मसल कॉन्ट्रॅक्शन, एक्सटेन्सिबिलिटी अँड इलेस्टिसिटी अँड कंडक्टिव्हिटी. तर आता पहिल्यांदा आपण मसल टोन बघूया. मसल टोनमध्ये काय? तर मसल इज नेव्हर इन कम्प्लिटली रिलॅक्सड कंडिशन. बरोबर, मसल ह्या नेहमी रिलॅक्सड कंडिशनमध्ये असतात आणि इन रेस्टिंग पोझिशन. बट इट इज ऑलवेज इन द स्टेट ऑफ पार्शियल कॉन्ट्रॅक्शन. पण त्या कंटिन्यू ह्या पार्शियल कॉन्ट्रॅक्शन मध्ये असतात, त्यालाच मसल टोन असं म्हटलं जातं. देन बघा, मसल टोन इन द स्केलेटन मसल इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग पॉस्चर ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीचं पोझिशन मेंटेन करण्यासाठी मसल टोनचा उपयोग होतो. देन बघा, मसल फॅटी. त्यामध्ये काय सांगितलं आहे? इफ अ मसल इज स्टिम्युलेटेड फ्रिक्वेंटली टू कॉन्ट्रॅक्ट, इट्स रिस्पॉन्स टू स्टिम्युलस प्रोग्रेसिवली डिक्रीजेस. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं आहे? फायनली इट मे नॉट कॉन्ट्रॅक्ट बाय स्टिम्युलेशन,
म्हणजे ही आकुंचन पावत नाही थोडक्यात, आणि सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज मसल फॅटिग्यू. मसल फॅटिग्यूमध्ये काय येतं तर कॉन्स्टंट स्टिम्युलेशन ऑफ मसल ऑर कॉन्ट्रॅक्शन आणि इनएडिक्युएट ब्लड सप्लाय टू द मसल, हे दोन महत्त्वाचे. हे तुमच्या दोन लक्षात आले तर वर तुम्हाला लिहिता येऊ शकतं. देन बघा रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियडमध्ये काय सांगितलं आहे, आफ्टर स्टिम्युलेशन, स्टिम्युलेशन झाल्यानंतर देअर इज अ ब्रीफ पिरियड ड्युरिंग विच मसल इज नॉट एक्साइटेबल टू सेकंड स्टिम्युलस. दिस इज नोन ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. मसल कॉन्ट्रॅक्शन बाय ॲडेक्यू स्टिम्युलस मसल्स एक्साइटेबिलिटी. When muscles are excited, they give second stimulus. Now, this is known as a refractory period. Next, baga muscle contraction. Muscle contraction madhe kay sangitle? By adequate stimulus, muscles are excitable. When muscles are excited, they give contractility and is immediately followed by रिलॅक्सेशन. तर मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय सांग, मसल कॉन्ट्रॅक्शन आपण अजून एक MSBT मॉडेल ॲन्सरमध्ये दिलेलं पण बघूया. मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये इट इज आयदर शॉर्टनिंग ऑफ मसल ऑर डेव्हलपमेंट ऑफ टेन्शन इन मसल ऑर बोथ. म्हणजे हे काय, इट इज आयदर शॉर्टनिंग ऑफ मसल ऑर डेव्हलपमेंट ऑफ टेन्शन इन मसल ऑर बोथ. नेक्स्ट तुम्ही बघू शकता आयसोटोनिक कॉन्ट्रॅक्शन. आयसोटोनिक कॉन्ट्रॅक्शन, आयसोमेरिक कॉन्ट्रॅक्शन. आयसोटोनिकमध्ये काय सांगितलं आहे तर कॉन्ट्रॅक्शन इन विच टेन्शन रिमेन्स सेम. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन असणार आहे ते टेन्शनमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन असणार आहे ते सेम असणार आहे. फेअर ॲज डेंजर ऑकर्स इन द लेंथ ऑफ मसल फायबर्स एक्झाम्पल फ्लेक्झियन ऑफ ऑर. म्हणजे आपण हे केल्यानंतर, स्ट्रेचिंग केल्यानंतर थोडक्यात. देन बघा आयसोमेरिक कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय सांगितले, कॉन्ट्रॅक्शन इन विच लेंथ ऑफ मसल फायबर्स रिमेन सेम अँड टेन्शन इज इन्क्रीज्ड. एक्झाम्पल होल्डिंग बुक बाय हँड, पुलिंग अँड हेवी ऑब्जेक्ट्स. म्हणजे जर तुम्ही जड वस्तू उचलल्या थोडक्यात, तर म्हणजे असे एक्झाम्पल त्यामध्ये दिले. तर काय सांगितले, कॉन्ट्रॅक्शन इन विच लेंथ ऑफ मसल फायबर्स रिमेन सेम, ह्यामध्ये पण सेमच असणार आहे थोडक्यात कॉन्ट्रॅक्शन. अँड टेन्शन इज इन्क्रीज्ड, आणि टेन्शन हे इन्क्रीज होणार आहे. देन बघा मसल फॅटिग्यू मागाशी आपण बघितलं तरी पण इथे पण बघूया. इट इज अ मसल इज फ्रिक्वेंटली स्टिम्युलेट टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे थोडंसं स्टिम्युलेट होतं आहे कॉन्ट्रॅक्टसाठी, कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी थोडक्यात. इट रिस्पॉन्स टू स्टिम्युलस, हे रिस्पॉन्सिबल आहे स्टिम्युलससाठी. प्रोग्रेसिव्हली डिक्रीजेस. नेक्स्ट बघा फायनली इट मे नॉट कॉन्ट्रॅक्ट बाय स्टिम्युलेशन. म्हणजे नंतर ते स्टिम्युलेशनद्वारे कॉन्ट्रॅक्शन त्याचं होत नाही. सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज मसल फॅटी. देन आपण लास्ट आपण पाहू शकतो की NMJ म्हणजे न्यूरोमस्क्युलर जंक्शन. न्यूरोमस्क्युलर जंक्शन हा क्वेश्चन तुम्हाला भरपूर वेळा विचारला गेला आहे. द फिजिओलॉजी ऑफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन ऑर दी व्हॉट इज न्यूरोमस्क्युलर जंक्शन ऑर राईट इन ब्रीफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. तर न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर हा एक सायनॅप्स आहे बिटवीन लार्ज मायलिनेटेड नर्व अँड स्केलेटन मसल फायबर. ह्यामध्ये ह्यामधला जो भाग आहे सायनॅप्स आहे त्यालाच न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हटलं जातं. तुम्ही डायग्रॅम बघू शकता. देन बघा फिजिओलॉजी ऑफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. फिजिओलॉजी काय आहे त्याची, नियर द टर्मिनेशन इन द मसल. नियर द टर्मिनेशन इन द मसल म्हणजे मसलच्या थोडक्यात ते जवळ आहे. अँड द ॲक्झॉन ब्रँचेस इन टू टिनी फायबर्स दॅट फॉर्म द मोटर अँड प्लेट नियर द मसल फायबर. आता हे तुम्हाला मी समजून सांगतो व्यवस्थित. काय सांगितलं त्यांनी, नियर द टर्मिनेशन इन द मसल म्हणजे मसलच्या ते नियर आहे. द ॲक्झॉन ब्रँचेस, ज्या ॲक्झॉनच्या ब्रँचेस आहेत, इन टू टिनी फायबर्स दॅट फॉर्म द मोटर अँड प्लेट नियर द मसल फायबर. म्हणजे हे मसल फायबरच्या थोडक्यात जवळ आहे. आणि देन बघा व्हेन अ नर्व इम्पल्सेस रिचेस. आता नर्व इम्पल्सेस म्हणजे काय, इम्पल्सेस म्हणजे काय तुम्हाला सांगितले. इम्पल्सेस म्हणजे इकडची माहिती तिकडं पोहोचवणे. म्हणजे आपल्याला जरी पायाला जरी लागलं तरी कसं ब्रेनपर्यंत इम्पल्स ट्रान्समिट होते, दॅट्स कॉल्ड ॲज इम्पल्सेस. इम्पल्स म्हणजे थोडक्यात चोंबडा आला लक्षात.
तसेच हेबेन ऑन नर्व इम्पल्सेस रिचेस न्यूरोमस्क्युलर जंक्शन द न्यूरो ट्रान्समीटर रिलीज्ड इन ॲसिटाईल कोलिन ॲट धिस जंक्शन. म्हणजे काय सांगितलं आहे, नर्व इम्पल्सेस जर न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये गेले तर न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होणार आहे. कुठं? तर ॲसिटाईल कोलिनमध्ये ॲट धिस जंक्शन, म्हणजे त्या जंक्शनमध्ये. देन बघा, धिस चेंजेस द परमिएबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन टू सोडियम अँड कॅल्शियम आयन. ॲज अ रिझल्ट द मसल बिकम्स डिपोलरायझेशन. म्हणजे इथं डिपोलरायझेशन होते कशामुळं? त्या चेंजेसमुळं. आलं लक्षात? कोणत्या चेंजेसमुळं? तर रिलीज होते न्यूरो ट्रान्समीटर त्यामुळं. देन बघा, द ॲसिटाईल कोलिन इज हायड्रोलाइज्ड बाय एन्झाईम ॲसिटाईल कोलिन इस्टरेज. ॲसिटाईल कोलिन हे हायड्रोलाइज कशामुळं होते? तर एन्झाईम ॲसिटाईल कोलिन इस्टरेजमुळं. आणि द कॅल्शियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज्ड इन द मसल विच कॉजेस रिपोलरायझेशन विच लीड्स ऑर रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. म्हणजे लास्टमध्ये तुम्हाला काय कळते, द कॅल्शियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज, म्हणजे कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होतं मसलमध्ये. विच कॉजेस, त्यामुळं काय होतं? तर विच कॉजेस रिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन होतं विच लीड्स टू रिलॅक्सेशन ऑफ मसल. त्यामुळे रिलॅक्सेशन ऑफ मसल होतं. हा झाला आपला द स्केलेटन मसल चॅप्टर कम्प्लीट. सर्वांनी लेक्चर बघा, गुगल क्लासरूमला कमेंट करा.